साहब आम्ही 22 वर्ष हा लढा देत आहोत. अतुल कुलकर्णी साहेब, दरेकर साहेब, चंदुराणे साहेब त्यांना म्हणतो, ह्या लोकांनी लढाई सुरू केली आणि आज त्याच्यानंतर मी निवडून आलो तेव्हापासून आम्ही लढतच आहोत. आम्हाला प्रत्येक इलेक्शनला हे पैसा आला, हे पैशाचा कागद, हे पैसा आला, असे खोटे पत्र सर्व दाखवून दाखवून आम्हाला सर्व रहिवाशांना आज 20 वर्ष या पडक्या घरात आम्हाला ठेवण्यात आलेलं आहे. आम्ही जे काही करू शकतो ते सर्व करून बघितलं. आता येणार हे पैसा आहे, आता आमची घरं बनणार, पण काही नाही. शेवटी तर कसला खोटा पेपर पण आणून दाखवला, FSI आला, FSI आला आणि सर्वांना सांगितलं आणि तरी इलेक्शन बोर्डने आमच्या लोकांनी विश्वास ठेवून तिथे वोटिंग केली आणि त्याला साथ दिली. कधीच आम्हाला नाही मिळाला नाही. पण आज जेव्हा माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, भाई पालकमंत्री झाले, त्यांनी कधी बोललं नाही आम्हाला FSI देणार, इलेक्शनला येणार, हे करणार. सरळ साहेबांनी FSI आणून आमच्या हातात दिला, हे घ्या आणि आपला आता कसं घर बांधता येतो बांधा. आणि लॉकडाऊन पिरियडमध्ये जेव्हा जे चालू होते सजेशन ऑब्जेक्शन, मी नाटा साहेबांच्या घरी जायचो, शिंदे साहेबांकडे मोरे काकाला घेऊन जायचो, विचारे साहेबांना रोज फोन करायचो, त्यांना सांगायचो साहेब FSI देऊन काम होणार नाही. ह्याच्यामध्ये खूप चेन ऑफ इव्हेंट्स आहेत, जर ते सर्व एकत्र जुळले तरच तो FSI लोकांच्या उपयोगाचा होणार, अदरवाईज तो उपयोगाचा होणार नाही. शिंदे साहेबांनी सांगितलं, बेटा तुला काय करायचं आहे, इथे ये बस आणि हे अधिकारी त्यांना सांग तुला काय पाहिजे ते. शिंदे साहेबांनी तसा ॲक्सेस दिला. नाटा साहेबांचे सर्व अधिकारी ओळखीचे होते. मी सांगायचो साहेब तुम्ही FSI दिला पण त्याच्यामध्ये अट आहे, 30 मीटर पाहिजे, 15 मीटर पाहिजे, 32 मीटर पाहिजे, तिकडे 6 मीटरचे पण रोड नव्हते साहेब. म्हणून मी साहेबांना रिक्वेस्ट केली, साहेब ती अट काढा, ज्यांचे 15 मीटरचे रोड नसतील तर त्यांनी अमेलिगेशन करून त्या मोठ्या रोडवरती या किंवा 26 रोड राहे धरा. पहिली सर्वात मोठी साहेब आम्हाला त्याच्यासाठी तुमचे आभार मानतो, महाविकास आघाडीचे आभार मानतो. असे खूप मुद्दे आहेत, त्याच्यामुळे ते होणार शक्यच नव्हता, पण सर्व साहेबांनी आम्हाला साफसूफ करून दिलं, घ्या आणि त्यांची घरं बांध एकदाची. किती वर्ष या लोकांना झुळत ठेवणार आहात. आता रस्त्याचं काम पूर्ण झालं तर तो प्लॉट रेक्टॅंग्युलर आहे, असे स्क्वेअर प्लॉट आहे, सर्व लांबट प्लॉट आहे, ओपन स्पेस बसतच नाही. ओपन स्पेस नाही ठेवली तर परत CC मिळणार नाही. मी साहेबांना सांगितलं, साहेब मला याच्यामध्ये आरशी पाहिजे, ज्यांच्याकडे खरोखर अडचण असेल त्यांना देखील CC देण्यात यावी. साहेबांनी म्हणलं, जा करून घे आणि बघा असं मन मोठं असतं काही डायरेक्ट करून दिलं. आणि झेन 1, झेन 2 आणि नवी मुंबईतले सर्व प्लॉट असेच आहेत, एखादाच प्लॉटचा स्क्वेअर असतो. आज आम्हाला त्या गोष्टीचा इतका फायदा होणार आहे. पहिली श्रद्धा ही जी सोसायटीला साहेब आपण तुम्ही दिली, त्यांच्यामध्ये ओपन स्पेसची डेफिशियन्सी आहे. काल बाबासाहेबांना आम्ही जाऊन सांगितलं, साहेब हार्डशिपमध्ये तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे, कारण याच्यामध्ये 16 मीटर जागा नाहीच सोडायला, तुम्ही चारही बाजूनी 16 मीटर जागा कशी सोडायची. तरी साहेबांनी मान्य केलं आणि आज श्रद्धा कंपाऊंडचं काम झालेलं आहे. तेव्हा सर्वांनी लक्षात घ्या, काम करणारा कोण, खोटं आश्वासन देणारा कोण, हे सर्व लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे. ज्याला काम करायचं असते तो भाईसारखा काम करून मोकळा होऊन जातो. हे घ्या, जावं लोकांचं भलं करा. सारखं आश्वासन, सारखं पुढच्या वेळेला मी तुमच्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नाही येणार, 24 तास पाणी येणार, काय नाही भेटलाय कोणाला 20 वर्षात. साहेब आमच्याकडचे 3 प्रश्न होते. ह्या धोकादायक इमारतीमध्ये 5 लाख रहिवासी राहतात साहेब नवी मुंबईचे, आणि त्यांना मिरानी समितीने 2007 साली डेंजरस डिक्लेअर केलं आणि आजपर्यंत आम्ही तिथेच राहत आहोत. दुसरा मी साहेबांना सांगितलं, साहेब आमचा प्रश्न तुम्ही निकाली काढत आहात. जेव्हा सिडकोनी घरं बांधली, ते घरं बांधताना सिडकोचे अधिकारी जाऊन चढून भिंत बांधत नव्हते किंवा प्लास्टर करत नव्हते, त्यांनी कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि कोणतरी कॉन्ट्रॅक्टर घर बांधायचा. तर त्या मागे मी भाईंना सांगितलं, भाई त्याच्यात लिहिलेलं आहे बघा, सिडकोनी बांधलेला निकृष्ट इमारती. आता जी इमारत धोकादायक होती ती धोकादायक होते, थोडं बघून होते काय सिडकोनी बांधलाय, मला माथाडी लोकांनी कॉन्ट्रॅक्टर नेमून बांधलाय. मी रिक्वेस्ट केली साहेबांना, साहेब तो शब्द काढा, सिडकोनी बांधलेला निकृष्ट इमारती. भाईंनी ते काढून टाकला शब्द. आता माथाडी मापाडी ज्यांनी जी घरं बांधलेली आहेत कॉन्ट्रॅक्टर नेमून, त्यांना देखील या पैशाचा लाभ घेता येणार. त्या बांधवांना आमच्या माहीत नाही, त्या भाईंनी हा असा आपल्यासाठी एक रस्ता बनवून दिलेला आहे, त्याचा लाभ सर्वांनी स्वतःहून घेतला पाहिजे. और खबरों के लिए टीवी वन इंडिया
मीडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।